दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये काल एका हॅलोवीन पार्टीमध्ये मृत्यूचं तांडव घडलं। हॅलोवीन पार्टीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 151 जणांचा मृत्यू झालाय तर 80 जण जखमी झाले। या पार्टीमध्ये 270 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या। गर्दीमधील 50 जणांना हृदयविकाराचा झटका आला। मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचं वय 20 ते 30 वर्ष इतकं होतं। मोठ्या जल्लोषात सुरू असलेल्या या पार्टीमध्ये मोठी गर्दी झाली होती आणि तिथे एक सेलिब्रिटी पोहोचल्यानंतर आणि एका स्टोअरमध्ये आकर्षक ऑफर असल्याची अफवा पसरल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली असं समजतंय। पण चेंगराचेंगरीच्या कारणाबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। दक्षिण कोरियामध्ये हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडलेला आहे, मात्र याचं मागचं नेमकं कारण काय, त्या ठिकाणी शिक्षण घेत असलेली आपली भारतीय मुलगी, आपली महाराष्ट्रामधली मुलगी सोनाली मदने आता आपल्या सोबत आहे। आपण तिच्याकडून जाणून घेऊयात की काल नेमकं काय घडलेलं होतं। सोनाली, स्वागत आहे तुझं एबीपी माझामध्ये। सोनाली, तू सुरुवातीला सांग की तू कशी आहेस, कारण काल हे मृत्यूचं तांडव तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहेस। तू कशी आहेस, घरातल्यांसोबत तुझं बोलणं झालंय का? इथे सोलमध्ये सध्या सिंचॉन मध्ये मी इथे राहते आणि काल हॅलोवीन या संकल्पनेचं आकर्षण आणि उत्सुकता यासाठी मी आणि माझे काही क्लासमेट आम्ही ते डेकोरेशन पाहायला गेलो होतो आणि आम्हाला काही कल्पना नव्हती की हे सगळं काही घडेल। पण आमच्यासोबत 10-11 तास आम्ही तिथे अडकून होतो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। सकाळी 8 वाजता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मी माझ्या घरातल्यांसोबत, आईसोबत, बहिणींसोबत मी बोलले, कारण ते सुद्धा रात्रीपासून त्यांनी सगळ्या बातम्या वगैरे पाहिल्या होत्या आणि ते सगळे चिंतेत होते। तर आता इकडे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, त्याच्यामुळे घरातले आता जरा स्ट्रेस फ्री आहेत। सोनाली, ऐकून चांगलं वाटलं की आता जरा घरातले थोडे रिलॅक्स झालेले आहेत, कारण की प्रत्येक वेळेला, म्हणजे ज्या वेळेला आपल्या घरातलं कोणी दुसरीकडे गेलेलं असेल आणि त्या ठिकाणची बातमी ज्या वेळेला टीव्हीवर आपण पाहतो तेव्हा एक पॅनिक सिच्युएशन निर्माण होते। मात्र तू तुझ्या घरातल्यांशी संवाद साधलेला आहेस, घरातल्यांना सुद्धा आईसं वाटलेलं आहे की आपली मुलगी व्यवस्थित आहे। सोनाली, काल तू किती वाजता त्या परिसरामध्ये पोहोचलेली होती आणि नेमकं त्या ठिकाणी घडलं काय होतं? मी आणि माझे काही मित्रमैत्रिणी रात्री 9:30 ते 10:30 दरम्यान आम्ही इतेवन या शहरामध्ये गेलो। इतेवन हे असं शहर आहे की तिकडे खास करून हॅलोवीनची पार्टी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि कोरियाच नाही तर सगळं जगभरातून लोक ह्या इतेवन सिटीमध्ये येतात। आणि कारण का, कारण इथे खूप इथे सगळ्या प्रकारचे पब्स आणि क्लब आहेत की जिथे लोक डान्स करतात, लोक पार्टी करतात आणि ह्या हॅलोवीन पार्टीज मध्ये वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालून इकडे खूप चांगलं डेकोरेशन असतं। तर साहजिकच लोकांना ह्या गोष्टीचं आकर्षण असल्यामुळे इकडे लोक आले बघण्यासाठी आणि अगदीच 15 ते 20 मिनिटांमध्ये इकडे खूप मोठी म्हणजे गर्दी निर्माण झाली। म्हणजे असं सांगण्यात येत आहे की तब्बल 1.5 ते 2 लाख माणसं एका गल्लीत होती आणि येण्या जाण्याची माणसं, त्याच्यामुळे खूप गर्दी निर्माण झाली तिथे आणि त्यामुळे हा प्रसंग घडला। यंत्रणांनी त्यावेळेला त्या क्षणी ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली? मॅम, मला एक सांगा असं वाटतं की ह्या सिच्युएशन मध्ये म्हणजे जेव्हा मी एका पब मध्ये गेली त्या पब मध्ये सुद्धा 10 पोलीस आतमध्ये उभे होते। म्हणजे त्या म्हणजे सिक्युरिटी एवढी टाइट होती, म्हणजे ते ऑर्गनाइज्ड होते, पण बाहेरचा जो जेवढी गर्दी होती ती सिच्युएशन हँडल करायला थोडा वेळ लागला। पण 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांचे अजून फोर्सेस म्हणजे 15 ते 20 बस म्हणजे लक्झरी बस, त्याच्यामध्ये प्रत्येक बसमध्ये 50 ते 60 पोलीस आणि अशी करून वेगवेगळ्या परत अँब्युलन्सेस आणि टास्क फोर्स सगळ्या पटापट तिथे आल्या आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांनी ते सिच्युएशन हँडल करायचा प्रयत्न केला। आम्ही तिथे ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी खूपच गर्दी होती, म्हणजे अक्षरशः जे लोक 5 फुटाच्या खालचे उंचीचे आहेत त्यांना अक्षरशः श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत होता। आणि जेव्हा आम्ही तिथे होतो आणि पटकन पोलिसांनी शिट्टी वाजवून त्यांनी सिच्युएशन हँडल करायला लोक बाजूला सारायचा प्रयत्न केला, आणि जेव्हा आम्ही बाजूला झालो तेव्हा आणि आम्ही मागे वळून बघितलं तेव्हा म्हणजे मला म्हणजे मी स्वतः बघितलंय ते की माझ्या मागच्या काही मुली त्या बेशुद्ध होऊन पडलेल्या
आणि लगेच तिकडचे फायर ब्रिगेडचे जे पर्सन होते त्यांनी सीपीआर त्यांना सीपीआर द्यायला सुरुवात केली आणि विद इन एक दोन मिनिटांमध्ये कळलं की त्या मुली मरण पावल्यात. तर हे आम्ही अक्षरशः आम्ही मृत्यू समोर आमच्या डोळ्यासमोर बघितलं हे मी सांगू शकते. आणि पण ह्या एकदम क्रिटिकल सिच्युएशन मध्ये सुद्धा कोरियन टास्क फोर्स आणि कोरियन सिक्युरिटी यांनी खूप शांततेत आणि खूप म्हणजे कामली सिच्युएशन हँडल केली. आपल्या देशापासून दूर परदेशी तू राहतेस, एकटी राहतेस, ज्या वेळेला ही स्थिती तू पाहिली म्हणजे तुझी फेसबुक पोस्ट सुद्धा मी वाचलेली आहे, तू असं म्हटलेलं होतं की तुम्ही चालत होतात आणि गर्दी होती, मात्र ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी आले त्यांनी बॅरिकेटिंग करायला सुरुवात केली, लोकांना बाजूला केलं आणि त्यावेळेला तुझ्या पाठीमागे ज्या मुली होत्या किंवा जी लोक होती त्यावेळेला ज्या तुझ्या लक्षात आलं की अरे बापरे ते तर उभ्या उभ्या त्यांचा जीव गेलेला आहे, म्हणजे हे सगळं काही कल्पनेच्या पलीकडचं आहे, हे आपल्या डोळ्यांनी पाहणं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे, त्या क्षणाला त्यावेळेला तुझ्या मनामध्ये पहिला थॉट काय आला? त्यावेळेला मला मनात हा एकच थॉट आला की आपण या 151 लोकांपैकी नाही आहोत आणि आपण म्हणजे मी तेव्हा स्वतःला म्हणजे देवाला मी धन्यवाद म्हणवते की मी वाचले. पण तेव्हा मला वाईट पण वाटलं की म्हणजे मी त्यांना आत्ताच त्यांना भेटली होती, त्यांना हॅपी हॅलोविन म्हणून मी त्यांना विश केलं होतं, ते माझ्या मागे आम्ही गाणी गात होतो आणि 5 मिनिटातच त्यांचा जीव गेला. हे बघून आम्हाला तिथे आम्ही घाबरलो सुद्धा आणि आम्ही रडायला सुद्धा लागलो तेव्हा की काय करावं. पण तेव्हा एक गोष्ट चांगली झाली की तिकडे काही पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी होत्या, त्यांनी आम्हाला अगदी अगदी म्हणजे त्यांची मुलगी असल्याप्रमाणे आम्हाला एकदम त्यांनी खांद्यावर हात ठेवून सांगितलं की तुम्ही शांत राहा, तुम्ही रडू नका, आपण आपण सिच्युएशन हँडल करू, असं करून आम्हाला एका ठिकाणी बसवलं, आम्हाला पाणी विचारलं, तुम्ही श्वास घ्यायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हे विचारलं. म्हणजे अशा प्रकारे ते लोक म्हणजे जे लोक होते त्या लोकांना काम डाऊन करायचा प्रयत्न करत होते. तर म्हणून आमच्या मनामध्ये एकदम मिक्स फिलिंग होती की आम्ही घाबरत सुद्धा होतो पण पोलीस आमच्या सोबत आहेत, आम्हाला ते लाठीचार्ज करत नाहीये किंवा आम्हाला ते टिअर बॉम्ब वगैरे टाकून आम्हाला काही त्रास देऊन म्हणजे सिच्युएशन अजून तिघळून देत नाहीयेत, उलट ते शांततेत घेत आहेत. त्यामुळे आम्हाला एक दिलासा वाटत होता की आम्ही हा आम्ही एका सेफ ठिकाणी उभे आहोत. नक्की सोनाली, काल जेव्हा ही दृश्य समोर आलेली होती त्यावेळेला आमच्याही अंगाचा थरका पुडालेला होता की अरे बापरे हे त्या ठिकाणी काय झालंय काय. मात्र आता ज्या पद्धतीनं तू सांगितलंस की त्या ठिकाणी यंत्रणांनी ती परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आणि तुम्हाला सुखरूपपणे त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे, सोनाली धन्यवाद. त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती होती, कशा पद्धतीने ती परिस्थिती हाताळली गेली, त्या संदर्भातली माहिती तू आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि हो सोनाली, तू तुझी काळजी घे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.